Hello students, today we are going to see the 20 and 21 day of our bridge course. Today's topic, today's unit is algebraic expression and operation on them, and its subunit is addition, subtraction and multiplication. In this algebraic expression and operation, we are going to see the addition, subtraction and multiplication. As सेतू अभ्यासक्रमातील 20 आणि 21वा दिवस या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे. आज आपण पाहणार आहोत बैजिक राशी व त्यावरील क्रिया, त्यामध्ये बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार या तीन क्रिया कशा पद्धतीने केल्या जातात हे आपण पाहूया. अगोदर पाहूया ॲडिशन आणि सबट्रॅक्शन, त्यातलं पहिलं उदाहरण आपल्या समोर आहे. एक्झाम्पल नंबर 1, suppose 3 gauvas and 5 gauvas is equal to how many? That is 8 gauvas. समजा आपण एक उदाहरण घेऊया. 3 गौवा म्हणजे पेरू, 3 पेरू अधिक 1 सॉरी अधिक 5 पेरू बरोबर किती होतील? तर 8 पेरू होतील. मग या पेरूसाठी आपण जर x हे अक्षर वापरलं, गौवाज लिहिण्याऐवजी मी फक्त x वापरलं तर चालेल का? चालेल. मग ज्या ठिकाणी या उदाहरणात गौवाज शब्द आलेला आहे त्या त्या ठिकाणी फक्त काय केलं आपण? एक्स लिहिलं, म्हणजे काय झालं आपलं आता? 3x + 5x = 8x. 3x + 5x = 8x. आता 3x, 5x, 8x हे काय झालं? तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन, दॅट इज मोनोमियल. एक पद आहे म्हणून मोनोमियल, एक चल आहे म्हणून मोनोमियल, आणि चल आणि त्यासाठी त्यासोबत असणारा कोएफिशियंट हा एकमेकांना आयदर मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजननी जोडलेला आहे म्हणून मोनोमियल. 3x इज द वन मोनोमियल, 5x इज द अनदर वन मोनोमियल अँड 8x इज द अनदर वन मोनोमियल. आणि ह्या मोनोमियलमध्ये काय आहे? एक पदीमध्ये काय आहे? एक्स इज द व्हेरिएबल अँड 3 इज द कोएफिशियंट. 5x मध्ये एक्स इज द व्हेरिएबल अँड 5 इज द कोएफिशियंट. 8 इज द कोएफिशियंट अँड एक्स इज द व्हेरिएबल. देअरफोर व्हेन वी ॲड दिस अल्जेब्रिक एक्सप्रेशन ऑफ द सेम व्हेरिएबल, व्हॉट हॅपन? वी ॲड द कोएफिशियंट ओनली. ज्यावेळेस आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये सेम व्हेरिएबल असणारे अल्जेब्रिक एक्सप्रेशनची ॲडिशन करतो आणि त्यांचीच फक्त ॲडिशन होते, बाकीची होत नाही, ॲडिशन करताना फक्त कोएफिशियंटची ॲडिशन केली जाते. दॅट इज या ठिकाणी आपल्या समोर दिसतंय 3 आणि 5 = 8 आणि व्हेरिएबल आहे तसाच एक्स लिहिलेला आहे. अशा प्रकारे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन ॲडिशन ही होत असते. आता दुसरं उदाहरण आहे आपल्या समोर सबट्रॅक्शनचं. 10 mangoes - 3 mangoes = 7 mangoes. तर मँगोजसाठी वाय हे लेटर वापरलं, मँगोजसाठी वाय हे लेटर वापरलं तर काय होईल? 10y - 3y = 7y. 10y - 3y = 7y. मँगोजसाठी फक्त वाय वापरले, ज्या ठिकाणी वाय आहे, मँगोज आहे त्या ठिकाणी वाय लिहिला फक्त. याही ठिकाणी सेम व्हेरिएबल सेम आहे म्हणून फक्त कोएफिशियंटमधून कोएफिशियंट मायनस केला, दॅट इज 10 - 3 = 7 अँड कोएफिशियंट ॲज इट इज. नाव थर्ड एक्झाम्पल, 4 mangoes + 3 gauvas. आता या ठिकाणी आपण 4 mangoes + 3 gauvas, मँगोजसाठी आपण काय केलं आहे? एक्स लिहिलं आहे. मग 4x + आता गौवासाठी वाय लिहिलं आहे, मग 3y. आता यांची बेरीज किती होईल? यांची ॲडिशन किती होईल? दॅट इज क्वेश्चन मार्क. कारण या ठिकाणी व्हेरिएबल सेम आहे का? तर नाही, व्हेरिएबल सेम नाही आहे. दॅट इज व्हेरिएबल इज अनलाईक टर्म्स, व्हेरिएबल इज नॉट सेम, देअरफोर वी कांट ॲड इट. त्यामुळे यांची आपण बेरीज करू शकत नाही आणि यांची बेरीज ही आहे अशीच राहणार, म्हणजे किती राहील? 4x + 3y. 4x + 3y अशीच ही बेरीज राहील, हे लक्षात घ्या. नंतर आता या ठिकाणी सुद्धा असंच आहे. बघा,
या ठिकाणी तीन एक्झाम्पल आपल्यासमोर आहेत. पहिल्या चित्रामध्ये बॉल दाखवलेत, बॉल आणि बॅट यांची ॲडिशन करायची, किती बॉल आहेत तर टू टू बॉल्स. बॉलसाठी आपण एक्स लेटर वापरूया, मग काय होईल, टू एक्स प्लस बॅटसाठी वाय वापरूया, थ्री वाय. यांची बेरीज होईल का, तर नाही होणार. ही बेरीज आहे अशीच आपल्याला ॲडिशन लिहावी लागेल. इथं पण परत टू मँगोज, मँगोजसाठी एक्स करूया, गव्वासाठी वाय, थ्री वाय ॲज इट इज. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये सुद्धा टू एक्स, एक्स प्लस एक्स म्हणजे टू एक्स आहेत आणि थ्री वाय आहेत, यांची ॲडिशन अशीच राहील. कारण प्रत्येक ठिकाणी व्हेरिएबल वेगवेगळा आहे, म्हणून यांची ॲडिशन आपल्याला आहे अशीच ठेवावी लागेल. अशा प्रकारे ॲडिशन करतात. ॲडिशनवरचे हे दोन एक्झाम्पल्स आपल्याला अभ्यासाला दिलेले आहेत. बघा, फोर एक्स प्लस थ्री एक्स, सॉरी, नाईन एक्स वाय. या ठिकाणी एक्स वाय इज द व्हेरिएबल. एक्स वाय काय आहे, व्हेरिएबल आहे. मग फक्त कोएफिशियंटचे ॲडिशन होईल. फोर प्लस नाईन इज इक्वल टू थर्टीन. आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये पी इज द व्हेरिएबल. पी व्हेरिएबल ह्या दोघांमध्ये पण सेम आहे, पी पी, म्हणून फक्त कोएफिशियंटची सबट्रॅक्शन, दॅट इज वन पी. फोर पी मायनस थ्री पी इज इक्वल टू वन पी. दीज आर द टू एक्झाम्पल्स. हे दोन एक्झाम्पल्स याचा अभ्यास करा नीट. आता मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं, इट इज व्हेरी सिम्पल. सी फर्स्ट एक्झाम्पल, थ्री एक्स प्लस ट्वेल्व वाय. आता या ठिकाणी जरी व्हेरिएबल वेगळा असला, कोएफिशियंट वेगळा असला, तरीसुद्धा मल्टिप्लिकेशन करतात. कसं करतात तर पहा, कोएफिशियंट इज मल्टिप्लाइड बाय कोएफिशियंट अँड व्हेरिएबल इज मल्टिप्लाइड बाय व्हेरिएबल. सी फर्स्ट एक्झाम्पल, थ्री एक्स वाय, थ्री एक्स प्लस ट्वेल्व वाय इज इक्वल टू थ्री इंटू ट्वेल्व इंटू एक्स इंटू वाय, दॅट इज थर्टी सिक्स एक्स वाय. थर्टी सिक्स एक्स वाय हे पहिलं उदाहरण. नंतर दुसरं उदाहरण लक्षात घ्या, दुसरं, टू ए स्क्वेअर इंटू थ्री ए बी स्क्वेअर. टू ए स्क्वेअर इंटू थ्री ए बी स्क्वेअर. तर या उदाहरणामध्ये कोएफिशियंट इन मल्टिप्लाइड बाय कोएफिशियंट, दॅट इज टू इंटू थ्री, आणि व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल, दॅट इज ए स्क्वेअर इंटू ए इंटू बी स्क्वेअर. मग या सगळ्यांचा गुणाकार येईल सिक्स ए क्यूब बी स्क्वेअर. दिस इज द मल्टिप्लिकेशन. देन थर्ड एक्झाम्पल, दिस वन, मायनस ट्वेल्व एक्स इंटू थ्री वाय स्क्वेअर. मायनस ट्वेल्व इंटू थ्री इज द मल्टिप्लिकेशन ऑफ कोएफिशियंट, अँड एक्स इंटू वाय इज द मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेरिएबल. ॲन्सर इज मायनस थर्टी सिक्स एक्स वाय स्क्वेअर. फोर्थ वन, मायनस थ्री एक्स स्क्वेअर इंटू मायनस फोर एक्स वाय. मायनस थ्री इंटू मायनस फोर इज द मल्टिप्लिकेशन ऑफ कोएफिशियंट, अँड एक्स स्क्वेअर इंटू एक्स इंटू वाय इज द मल्टिप्लिकेशन ऑफ व्हेरिएबल. द ॲन्सर इज ट्वेल्व एक्स क्यूब वाय. ट्वेल्व एक्स क्यूब वाय. व्हेन मल्टिप्लाइंग टू मोनोमियल्स, फर्स्ट मल्टिप्लाय द कोएफिशियंट्स अलॉन्ग विथ द साइन, देन मल्टिप्लाय द व्हेरिएबल. जेव्हा आपण एक परीचा गुणाकार करतो, त्यावेळेस अगोदर कोएफिशियंटचा गुणाकार करायचा विथ साइन, जो साइन जे काय असेल ते विचारात घेऊन, आणि नंतर व्हेरिएबलचा गुणाकार करायचा. अशा प्रकारे आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येईल. ही आपल्यासाठी काही उदाहरणं एक्झरसाईजसाठी. कम्प्लीट द टेबल, ॲडिशन सबट्रॅक्शनचा टेबल आहे हा, हा पूर्ण करायचा. आपल्या नोटबुकमध्ये, सेतू ब्रिज कोर्सच्या नोटबुकमध्ये, अँड सेकंड मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल्स आहेत, हे ही आपण आपल्या ब्रिज कोर्सच्या नोटबुकमध्ये कम्प्लीट कराल. आय होप ऑल ऑफ यू आर अंडरस्टँड द टुडेज टॉपिक, दॅट इज अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड इट्स ऑपरेशन, दॅट इज ॲडिशन सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन. ओके, टुडे वी स्टॉप हिअर.